नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात 24 तासात हिट अँड रनच्या 2 घटना घडल्याने परिसर हादरला. एका घटनेत मोटरसायकल सवार तरुणाचा जीव गेला तर दुसऱ्या घटनेत रेल्वेतील अधिकारी गंभीर जखमी झालेत. पहिल्या घटनेतील राहुल टेकचंद खैरवार हा रात्री उशिरा बाहेर सामान खरेदीसाठी गेला असता दाभा रिंग रोडवरील सांदेपाणी शाळेजवळ अज्ञात वाहन चालकाने त्याला जोरदार धडक दिली. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर दुसरी घटना मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या रेल्वे अधिकाऱ्यासोबत घडली. या घटनेतील प्रवीण गांधी असे जखमीचे नाव आहे. दोन्ही घटनेतील आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करीत आहे. त्याच्यामध्ये जे गिट्टी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत जो ऍक्सिडेंट झालेला आहे तो रात्रीचा 7 जुलै रात्रीचा घटना आहे. त्या दरम्यान 10:30 ते 11:15 ची घटना आहे. वाहन अज्ञात वाहनाने उडवलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पण करत आहोत. जे काही या ठिकाणी हिट अँड रनच्या घटना होतात त्याच्या अनुषंगाने जे नाईटला आमचे पेट्रोलिंग नाकाबंदी सुरू असते त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आम्ही करत असतो. तसंच जे काही मायनर मुलं गाड्या चालवतात त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल करत आहोत.